राजकीय आकाशकोटी विराट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप सरोदे यांच्यावर विनाकारण खोटे गुन्हे दाखल झाले असल्याचे निवेदन शिर्डी उपविभागीय अधिकाऱ्यांना राहता तालुक्याच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सरोदे यांना विनाकारण गुन्ह्यात अडकवल्याचे नमूद करण्यात आले. शिर्डी येथील साईभक्त निवासासमोरून नगर मनमाड रस्त्याने यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. शिर्डी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी सरोदे यांच्यावर विनाकारण झालेल्या गुन्ह्याची चौकशी व्हावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय. आज या ठिकाणी राहता तालुक्याच्या वतीने मातंग समाजाचा आणि बहुजन समाजाचा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये काढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की बहुजन समाजाचं नेतृत्व असणारं बहुजन समाजाचं करखर असं नेतृत्व उद्याच्या काळामध्ये तयार होत चाललेलं आहे आणि या शिर्डी लोकसभेमध्ये काहीतरी राजकीय उपद्रव करणारं नेतृत्व म्हणून प्रदीपभाऊ सरोदेच्या रूपाने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून प्रदीपभाऊ सरोदे यांना कालच्याला श्रीरामपूर तालुक्यामध्ये खोट्या गुन्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने अडकलेलं आहे. मला काय कळत नाही या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. पुरोग्रामी विचाराच्या असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये जर चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा कार्यक्रम जर या महाराष्ट्रात जर मध्ये होत जर असेल तर हा महाराष्ट्र पुरोग्रामी विचाराचा का आणि कशासाठी म्हणावा लागेल. प्रदीपभाऊ सरोदे हे एक चांगलं नेतृत्व समाजामधलं निर्माण झालेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं संघटन या समाजामध्ये निर्माण केलेलं आहे. या समाजाला मोठ्या अशा प्रदीपभाऊबद्दल निर्माण झालेलं आहेत म्हणून हा समाजावर जो झालेला आघात आहे हा प्रदीपभाऊवर आघात नसून हा एक समाजावर झालेला आघात आहे आणि समाजातला तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये समाजामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे की पोलीस प्रशासन असा निर्णय काय घेत आहे. अरे जर प्रदीप भाऊ जर कुठला गुन्हा जर करतायत तर पोलीस स्टेशनला हजर स्वतःहून झाले असते. या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती प्रदीप भाऊ सरोदे यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल झालेले त्या संदर्भात या ठिकाणी विराट प्रतिष्ठान आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्यदिव्य मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. प्रदीप भाऊ या ठिकाणी कुठल्या गुन्ह्यात नसताना खोटे गुन्हे या ठिकाणी प्रशासनाने त्याच्यावर दाखल केलेले आहे म्हणून आमची मागणी आहे की श्रीरामपूरचे जे PI आहेत त्यांना तात्काळ त्यांची चौकशी होऊन ते निलंबित करण्यात यावी. तदनंतर भाऊंना या ठिकाणी भाऊंवर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्रामध्ये नव्हे या नगर जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यामध्ये मातंग समाज या ठिकाणी उग्र स्वरूपात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी निवेदन स्वीकारात संबंधित घटनेची योग्य ती कारवाई होऊन निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगितले. विराट प्रतिष्ठानच्या वतीने जे निवेदन प्राप्त झालं आहे ते निवेदन त्याचप्रमाणे निवेदनामध्ये जे काही मागणी केली त्या अनुषंगाने पाठपुरावा केला.